मित्र हो नमस्कार मी डॉक्टर संग्राम पाटील अनेकांनी मला कमेंट्स करून विचारलं आहे माझ्या सोशल मीडियावर की माझी प्रकृती कशी आहे आणि लोकांना कुतूहल आहे कारण मी बराच संवाद करोना काळात साधतो आहे पण माझ्या स्वतःच्या कोविड आजारामुळे तो थोडासा बंद पडला तर आता तीन आठवडे झाले आहेत मी आणि माझी बायको दोघं आम्ही रिकवर होत आहोत आम्ही अजून पूर्ण बाहेर आलेले नाही आहोत त्यामुळे अजून कामावर गेलेलो नाही पण हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे त्यामुळे याच्यावर एक स्पष्टीकरण मी वैज्ञानिकदृष्ट्या काय असलं पाहिजे काय आपल्याला माहीत असलं पाहिजे याबद्दल देतो आहे तर डब्ल्यू एच ओकडे काही सायंटिस्टच्या बॉडीने जगभरातल्या एक प्रपोजल सादर केलं की कोरोनाचा व्हायरस हा हवेतून पसरतो आहे आणि हे तुम्ही लक्षात घ्यावं आणि त्यानुसार आपलं गायडन्स बदलावं आपलं मत बदलावं तर याबद्दल थोडक्यात काय आहे ते बघा चीनमध्ये सुरुवातीला जसा वुहानमध्ये कोविड आला त्यावेळेला तिथल्या सायंटिस्ट लोकांनी जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजार ते एक लाख लोकांचा अभ्यास केला क्लोजली आणि त्यातून त्यांना असं लक्षात आलं की हा हवेतून पसरत नाही हा ड्रॉपलेट्समधून पसरतो तर यात फरक आहे मित्रांनो हवेतून पसरणे म्हणजे एकदा व्हायरस हवेत गेला की तो हवेत राहतो आणि तो हवेत तरंगत तरंगत तो लोकांना इन्फेक्ट करतो आणि लोक आजारी पडतात ड्रॉपलेटमधून स्प्रेड होणं म्हणजे खोकला किंवा शिंकेतनं जे फवारे उडतात त्यातले जे ड्रॉपलेट्स असतात त्यात व्हायरस असतो आणि ते ड्रॉपलेट्स एखाद्याच्या तोंडा नाकात किंवा डोळ्यात गेले किंवा हातावर आले आणि त्यामार्फत आले तर तो असा इन्फेक्ट करतो हा ड्रॉपलेट स्प्रेड असतो आता कोरोना व्हायरसच्या बाबतीत काय होतं आहे की ड्रॉपलेट्स उडतात तुषार उडतात आणि त्यासोबत मायक्रोड्रॉपलेट्स देखील असतात म्हणजे जे, जे डोळ्याला दिसत नाहीत पण तरी ते हवेत उडतात असे बारीक बारीक मायक्रोस्कोपिक थेंब त्याला ड्रॉपलेट न्यूक्लिया म्हणतात किंवा एरोसोल म्हणतात आणि हे नॉर्मल स शिंक आणि खोकल्यामध्ये खूप कमी प्रभावी असतात इन्फेक्शन स्प्रेड करण्यामध्ये असं आपलं सध्याचं मत आहे त्यात व्हायरस जरी असले तरी व्हायरल लोड त्यातून एखाद्याने श्वास घेतला तर त्यातनं किती व्हायरस एखाद्याला मिळतील आणि ते खरोखर इन्फेक्शन करतील का याबद्दल शक्यता खूप कमी वाटते सगळ्या मेडिकल बऱ्याचशा मेडिकल फील्डला आणि डब्ल्यू एच एच्या टीमला देखील त्यामुळे हा हवेत न पसरत नाही हे आतापर्यंतचं एक सायंटिफिक फॅक्ट आहे आपल्याला माहीत असलेली मग आता ह्या सायंटिस्ट लोकांनी काय सांगितलं आहे नव्याने तर त्यांनी नव्याने काही नाही सांगितलं आहे त्यांनी लॅबमधली ही पूर्वीचीच माहिती सांगितली आहे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये एक प्रयोग लॅब एक्सपेरिमेंट प्रकाशित झाला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटप्रमाणे एका मशीनद्वारे त्यांनी जेव्हा असे फवारे उडवले ड्रॉपलेट्सचे तेव्हा मायक्रो ड्रॉपलेट्स जे आहेत जे दहा मायक्रॉनपेक्षा कमी साईजचे असतात आणि नॉर्मल ड्रॉपलेट्स हे मोठे असतात जे डोळ्यांना दिसतात तर मायक्रो ड्रॉपलेट्स हे हवेत जवळजवळ तीन तासांपर्यंत लॅब एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना दिसून आले आणि त्यांनी ही माहिती डब्ल्यू एच एला देखील सप्लाय केली आहे पण लक्षात घ्या मित्रांनो की लॅबमध्ये मशीन एका मशीनद्वारे उडवलेले तुषार आणि एखाद्याच्या खोकल्यातून उडालेले तुषार यात फरक आहे आणि मायक्रो ड्रॉपलेट्स मी जसं म्हणलो की ते जरी हवेत असले आणि त्याच्यात जरी व्हायरस असला तरी त्याचा व्हायरल लोड एवढा सध्या तरी शास्त्रज्ञांना वाटतं आहे की तो इतका नाही आहे की त्यातून व्हायरसचं इन्फेक्शन होईल आणि त्याचा पुरावा देखील नाही आहे असं लोकांना हवेतून इन्फेक्शन होत नाही आहे त्यामुळे लॅब एक्सपेरिमेंट आणि प्रत्यक्ष क्लिनिकल फाइंडिंग याच्यात फरक आहे हा फरक असा आहे की क्लोरोक्विन हा व्हायरसच्या विरोधात लॅबमध्ये आपल्याला सक्रिय दिसून येतो परंतु ॲक्च्युअल ह्युमनमध्ये जेव्हा तो दिला जातो तेव्हा त्याच्याबद्दल तेवढी शाश्वती वाटत नाही असा अनेक औषधांच्या बाबतीत होतं तर हा फरक आहे हे जे ड्रॉपलेट्स हवेत पसरतात या यांचा किती वेळ प्रभाव राहील हे कुठे खोकललात याच्यावर अवलंबून असतं बंद खोलीमध्ये कोकलल्यास एक वीस मिनिटं ते आजूबाजूला राहतात आणि मग ते जमिनीवर पडतात उघड्या हवेत ते लगेच विरळ होतात कारण ते हवेनिशे वाहून जातात इकडे तिकडे आणि जर एखादं ए सीचं चेंबर असेल ए सीच्या प्रवाहामध्ये तर ते दूरवर वाहून नेले जातात उदाहरणार्थ चायनामध्ये एका रेस्टॉरंटचं मी पूर्वी पण उदाहरण दिलं होतं की ए सीच्या फ्लोमध्ये बसलेल्या खुर्च्या ज्या होत्या त्या कस्टमर्सला तो दूरवर वाहून ने गेल्यामुळे तो कोरोना पसरला आणि सीच्या फ्लोच्या हवेच्या जोताच्या बाहेर असलेल्या खुर्च्यावर जे लोक होते त्यांना तो झाला नाही म्हणजे ए सीमुळे तो सर्क्युलेट होतो क्लोज खोल्यांमध्ये तो जास्त वेळ राहतो आणि उघड्यावर कमी वेळ राहतो त्यामुळे बाहेर तुम्ही मोकळ्या हवेत असाल आणि कोणाच्या जवळून गेलात तर त्यातनं फारसा धोका नाही तुम्ही एखाद्या बाहेर असलेल्या व्यक्तीच्या खोकल्या आणि शिंक्याच्या एक मीटरच्या पलीकडे असाल तर धोका नाही आणि तुम्ही मास्क लावलेला असेल तर मग अजून सुरक्षा वाढते तर हे ड्रॉपलेट मायक्रोड्रॉपलेट मात्र जास्त वेळ हवेत तरंगतात ते दोन तीन तास हवेत राहतात ता, आणि त्यात व्हायरस असतो परंतु तो एखाद्याला कोरोना होण्यासाठी तेवढा प्रभावशाली नसतो हे मायक्रोड्रॉपलेट्स एरोसोल सारखे असे उडतात म्हणजे त्यांचे तुषार असे उडतात मेडिकल प्रोसिजर्समध्ये तर या डॉक्टर लोकांना या प्रोसिजर्स चांगल्यापैकी माहीत आहेत आणि त्या करताना आम्ही पी पीई किट वापरतो अगदी एखाद्या पेशंटचं पोट उघडलं ऑपरेशनसाठी तरी त्याला आम्ही पी पी किट वापरतो कारण त्यातनं एरोसॉल जनरेट होऊ शकतं आणि इतरच्या प्रोसिजर्स असतात व्हेंटिलेटर लावणे एखाद्याला मास्क लावणे त्याची छाती दाबणे जेव्हा हार्ट बंद होतो त्यावेळेला तर या सगळ्यामध्ये आ, एरोसोल जनरेट हो होत असल्यामुळे ह्या रिस्की प्रोसिजर्स असतात नॉर्मल कोविडची पेशंटची केअर करताना त्या वॉर्डांमध्ये एरोसोल जनरेट होत नाहीत परंतु एक असा स्टडी झाला आहे की त्यांनी त्या हवेमध्ये अशा वॉर्डातल्या हवेमध्ये देखील आर एन ए सापडले कोरोनाचे त्यामुळे हे एअरबॉर्न आहे का असा प्रश्न उपस्थित केला तर त्यावर पुन्हा एक्सप्लेनेशन असं की आर एन ए हवेत सापडणे म्हणजे तो ॲक्टिव्ह व्हायरस आहे आणि त्याचा इन्फेक्शन होऊन इतरांना रोग पसरू शकतो हे होत नाही कारण तसे पुरावे अजून कुठूनच आलेले नाही आहेत म्हणजे आता संपूर्ण जगामध्ये हे चाललं आहे पण कोरोना व्हायरस हा हवेतून उडून एखाद्याला होतो एअरबॉन आहे याचा ॲक्च्युअल क्लिनिकल पुरावा पेशंट संबंधित पुरावा अजून मिळालेला नाही त्यामुळे डब्ल्यू एच ओने स्टँड बदललेला नाही आहे आणि आपल्यालाही त्याची खूप त्या त्याच्याबद्दल घाबरण्याची गरज नाही आहे जनरल ज्या प्रिकॉशन्स आहेत मी पूर्वी पंचसूत्री म्हणून सांगितलं आहे त्या जशाच्या तशा आता देखील आपल्याला पळाव्या ला लागणार आहेत तर ह्या नवीन माहितीचा हे जे या सायंटिस्ट लोकांनी जे अपील केलं आहे डब्ल्यू एच एला याचा अर्थ एवढाच की त्यांचं म्हणणं आहे की मायक्रो रॉपलेट्समध्ये व्हायरस असल्यामुळे हा एअरबॉन आहे असं तुम्ही जाहीर करा परंतु ही काही नवीन माहिती नाही आहे ही जुनी आपल्याला माहिती असलेलीच घटना आहे संशोधन आहे आणि प्रत्यक्ष या मायक्रो ड्रॉपलेट्समधून कोणाला इन्फेक्शन पसरतं का याचे कुठूनही पुरावे हमखास असे आलेले नाहीत त्यामुळे बाहेर जाताना प्रत्येकाने काळजी घ्या बाहेर गरज असली तरच जा आणि जात असाल गर्दी असेल त्या ठिकाणी तर मास्क लावा इकडे तिकडे हात कुठे स्पर्श करू नका हात आपल्या चेहऱ्याला नाकाला डोळ्याला तोंडाला लावू नका पर्सनल हायजीन खूप महत्त्वाची आहे वेळोवेळी हात धुत राहणे विशेषतः प्रवास करताना आणि कामाच्या ठिकाणी हा पसरणार आहे दुकानांवर जेव्हा आपण गर्दी करू त्या ठिकाणी पसरणार आहे तर इथे काळजी घ्या जे हायरिस्क लोक आहेत त्यांनी बाहेर जायचं नाही जावंच लागलं ला तर मास्क आणि पर्सनल हायजीन आणि गर्दी नसलेल्या ठिकाणी गर्दी नसलेल्या वेळेला जाऊन या हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हॉस्पिटल ही सुद्धा एक हायरिस्क जागा आहे त्यामुळे गरज असेल तरच जा फोनवरनं काम होत असेल व्हिडिओ कॉलवरनं तर ती तसं करून घ्या आणि कुठलीच शंका असेल तुम्हाला तर लवकरात लवकर मेडिकल टीमला तुम्ही संपर्क करा लपवून ठेवू नका क्वारंटाईन आयसोलेशन कोरोना टेस्ट याची भीती ठेवू नका मी स्वतः माझी बायको मी आम्ही आता यातून जात आहोत त्यामुळे मी फक्त सांगत नाही आहे मी फक्त बोलत नाही आहे मी कोरोनाचे पेशंट्स स्वतः ट्रीट करतो मला कोरोना आता होऊन गेलेला आहे मी त्यातून बाहेर येतो आहे काळजी करू नका याला सामोरं जायचं आहे आणि आपल्याला वैज्ञानिक माहितीवर आधारित प्रवास करायचा आहे भारतात तरुण वयाच्या लोकांना कोरोना का जास्त अफेक्ट करतो आहे यावर मी एक व्हिडिओ आज उद्यामध्ये मला बरं वाटलं की बनवेन आणि तुमच्यासाठी पोस्ट करेन काळजी घ्या टेक केअर बा बाय